नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण टीईटी परीक्षा अभ्यासक्रम काय असतो, त्यासाठी लागणारं मटेरियल काय असतं आणि विद्यार्थी मित्रांनो टीईटी परीक्षा का पास व्हायची याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा। आपण शिक्षक म्हणून पात्र ठरत असतो। टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 आहे, त्याचे विषय पाहू आपण। 1 आहे आणि टीईटी पेपर 2 आहेत। या दोन्हीचा जर विचार केला, टीईटी पेपर 1 ला मराठी आहे किती गुणाला आहे, 30 गुणाला आहे। मराठी आहे किती गुणाला आहे, 30 गुणाला आहे। त्यानंतर इंग्रजी आहे किती गुणाला आहे, 30 गुणाला आहे। इंग्रजी आहे किती गुणाला आहे, 30च गुणाला आहे। त्यानंतर मित्रांनो बालमानस आहे, बालमानस आहे, बालमानस आहे 30 गुणाला। त्यानंतर बालमानस आहे 30 गुणाला। आता लक्षात घ्या, या तीनच विषयामध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचे, बाकीचे ऍव्हरेज विषय असतील तरीही तुम्ही टीईटी क्रॅक करू शकता। त्यानंतर अंकगणित आहे मित्रांनो, इथं अंकगणित आणि ज्योमेट्री तुम्हाला विचारलं जातं, त्याच्यामध्ये 30 गुण आहे। त्यानंतर परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकानुसार शिकवलं जातं आपल्याकडे, 30 गुण आहे। इकडे विज्ञान आणि अंकगणित आहे आणि यालाच आर टाकतो, सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट कॉमन आहे, लक्षात घ्या, इथं परिसर अभ्यास आहे, इथं सामाजिक, म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल असेल, विज्ञान असेल, त्याच्यानंतर तुम्हाला नागरिक शास्त्र, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी या विषयाचा संदर्भ असतो। तसाच परिसर अभ्यासामध्ये भूगोल आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, असे नवनवीन आणि जास्तीचे विषय असतात जे की चालू घडामोडीसाठी विचारले जातात। आता या परीक्षेमध्ये तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्याला 90 मार्क घेणं गरजेचं आहे आणि कास्टचा विद्यार्थी 83 मार्क घेणं गरजेचं आहे आणि जे एक्स सर्व्हिस मॅन आहेत, एक्स सर्व्हिस मॅनला 67 मार्क घेणं गरजेचं आहे। एक्स सर्व्हिस मॅन म्हणजे माजी सैनिक, यांना 67 पर्यंत मार्क घेणं गरजेचं आहे, टीईटी क्वालिफाय होतात। म्हणजेच हे बघा, लक्षात घ्या, इथं तुम्हाला किती टक्के घ्यायचे आहेत, 60%, इथं किती घ्यायचे आहेत, 55%, इथं किती घ्यायचे आहेत, 45% घ्यायचे आहेत। म्हणजे एकूण मार्काच्या 150 मार्काच्या 45% तुम्हाला घ्यावे लागतात, तरच आपण टीईटी परीक्षा पास होतो। किंवा 55% किंवा 60%, 15-90 गुण घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटी पास झाल्यानंतर तुम्हाला आता जाणवलं असेल जे की टेट एक्झाममध्ये आपला कमी स्कोर आलाय, आपण काय घाबरतो, आपले टीईटी पेपर 1 पास नाही किंवा टीईटी पेपर 2 पास नाही। सीटीटी नंतर क्वालिफाय असते मित्रांनो, पण टीईटीला पहिला प्रिफरन्स दिला जातो। महाराष्ट्र जे काही महाराष्ट्र फॉलो करते ती एक्झाम टीईटी असते आणि मित्रांनो सीटीटी केंद्र फॉलो करतो, म्हणजे पहिला प्रिफरन्स कुणाला आहे, टीईटी परीक्षेला। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टीईटी पास होण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच लक्षात आलेले आहेत। त्यानंतर याच्यासाठी वयोमर्यादा असते का, वयोमर्यादा नसते, तुम्ही आयुष्यामध्ये कधीही टीईटी देऊ शकता, याला एज लिमिट नाही आहे, लक्षात ठेवा। लहान असल्या 18 वर्षापेक्षा लहान चालणार नाही, पण 18 वर्षा 20 वर्षाच्या पुढे प्रत्येक विद्यार्थ्याला टीईटी परीक्षा देता येते। आणि विद्यार्थी मित्रांनो टीईटी परीक्षा ही पात्रता परीक्षा असल्यामुळे याचं फक्त सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, कारण 1 ते 5 पर्यंत आपल्याला हा वर्ग भेटत असतो। टीईटी 1 ते 5, टीईटी 1 पास असेल तर आणि टीईटी 2 पास असेल तर 6 ते 8 आपली संधी किती हुकते हो, लक्षात घ्या, पहिली दुसरी तिसरी हे 5 आणि 8 वर्गाची संधी हुकते। आपण विचार काय करतो, मी टीईटी पास नाही, जाऊ द्या टीईटी आपल्याच्यानं काही होणार नाही, पण आपण मी बीएड आहे, अरे बीएड आहे तू, 140 मार्क आहेत का, 145 मार्क आहेत का टीईटी एक्झाममध्ये तुला आत्ताच्या, हे खूप मॅटर करतं। म्हणजे तुमचा स्कोअर जास्तीचा असणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला टीईटी पासचे फायदे टेट एक्झामला होणार आहेत आणि याचा सिलेबस सुद्धा टीईटीचा फिक्स असतो। जसा टेटचा व्हास्ट सिलेबस आहे, नेमक्या गोष्टी काय करावं समजत नाही, तसं टीईटी परीक्षेचा असे फिक्स सिलेबस। मराठी 30च गुणाला विचारतात, इंग्रजी 30च गुणाला विचारतात, बालमानसशास्त्र असेल, अंकगणित असेल, परिसर अभ्यास असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला
30 गुणाला विचारले जातात. आपल्याला टार्गेट करून अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आपण काय घेऊन आलेलो आहोत बघू. आता विद्यार्थी मित्रांनो, एप्रिलच्या फर्स्ट वीक पासूनच आपल्याला सुरुवात करायची आणि किमान पुढल्या 6 महिन्याचं नियोजन करून 6 महिन्यामध्ये टीईटी हमखास होईल. 6 महिन्याचं नियोजन करून तुम्हाला मार्गदर्शन करायचं प्लॅन करतोय. बरेच म्हणजे 100 ते 150 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा केले, फीस भरून सुद्धा घेतलेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला काय करायची, लाईव्ह क्लास द्यायची, प्लस रेकॉर्ड तुमच्या वेळेनुसार बघू शकता. त्यानंतर तुम्हाला नोट्स दिल्या जातील आणि परीक्षेपूर्ती सराव करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिका प्लस संभाव्य प्रश्नपत्रिकाचा संच तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण आपली पातळी ओळखून आपल्याला किती अभ्यास करणं गरजेचं आहे हा सरावातून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही सांगितलेले पुस्तकं असतील, आम्ही सांगितलेला अभ्यास असेल, किमान दिवसभरामध्ये 2 तास तरी करावा लागेल, तरच मी गॅरंटेड तुम्ही टीईटी पास करून देणार. कारण आपल्याला मागच्या टीईटीमध्ये 280+ विद्यार्थी टीईटी पास केलेले आहेत आणि त्यांनी टीईटी एक्झाममध्ये सुद्धा चांगले गुण घेतलेले आहेत. आता फक्त रिझल्ट लागू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाला एकेकाला लाईव्ह आणून तुम्हाला माझ्याबद्दलची त्यांची कृतज्ञता काय आहे ती तुम्हाला नक्कीच सांगायला विसरणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुमचं संपूर्ण नाव, डिस्ट्रिक्ट आणि टीईटी पेपर 1 का 2. आणि पुण्यामध्ये जर असाल तर विद्यार्थी मित्रांनो, पुण्यामध्ये जवळपास असाल तर लाईव्ह आपण भेटून सुद्धा बोलू शकणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन असेल, पुस्तकाची लिस्ट असेल, विद्यार्थ्यांना येणाऱ्या गोष्टीत अडचणी असतील तर महाराष्ट्रामध्ये आपला पुण्यामध्ये क्लास आहे आणि पुण्याच्या माध्यमातून बरेच लोक जोडलेले जातात आणि पुण्यामध्ये आपल्याला या परीक्षेची तयारी जोमानं करणे गरजेचं आहे. लाईव्ह क्लास तुम्हाला पाहताही आले नाही तर तुम्ही रेकॉर्ड बघू शकता. तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ आहे, समजा तुम्ही शाळेत आहात, 1-1.5 घंटा वेळ आहे, परिसर अभ्यास असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, या घटकाचे जे की आपल्याला मोबाईलमध्ये पाहण्याऐवजी ते जर वाचत बसला तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्हाला टीईटी पासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अरे किती दिवस 8-10 हजारावर काम करायचं आपण? आयुष्य पुढे खूप मोठं आहे. किती दिवस टेट एक्झाममध्ये तुम्हाला चांगले गुण आले नाहीत, अजून टेट एक्झाम होणार आहे आणि टेट एक्झाम झाल्यानंतर अजून तुम्ही त्याच पातळीवर तिथेच थांबणार आहात. त्यासाठी व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे, नियोजनबद्ध अभ्यास करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी असे कमेंट करतात की याचा बाजार चालू झाला. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची सुरुवात आधी 4-5 महिने 6 महिने केल्याशिवाय तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळत नाही. एवढी सोपी सरकारी नोकरी नाही. आणि सोपी नोकरी किती आहे हो बेसिक? आता बेसिक जर विचार घेतलं, प्रायमरीला 16 हजार, त्यानंतर सेकंडरीला 18 हजार, ज्युनियरला 20 हजार, त्यानंतर त्याच्या पुढल्याला 22-24 हजार. आणि विद्यार्थी मित्रांनो 3 वर्ष आपल्याला एवढ्या पगारात करायचे, डायरेक्ट आपला पटीने पगार वाढणार आहे. आता 10 पट असेल तर 20 पट होणार आहे. आणि हा पगार मिळवण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुमची मेहनत सर्वात महत्वाची ठरणार आहे. आता सर्वजण ओरडतात, सर्व बळती घ्या, 67 हजार सुद्धा जागा भरा. सरकारच्या वित्त विभागाचा विचार करावा लागेल का? 67 हजार जागा भरल्या, एकही टीईटी पास असणारा विद्यार्थी राहणारच नाही. टीईटी पास असणारा म्हणतो बरं का, टीईटी एक्झामचा तर विषय वेगळा आहे. 67 हजार सरकार जागा भरणार नाही. अगोदर 30 हजाराची मागणी करण्यात आली, पुन्हा 50 हजाराची मागणी करण्यात आली. आता 50 हजारावर लघोड तिथेच आहे विद्यार्थी मित्रांनो. टेट भरती होण्यासाठी तुम्ही जेवढ्या जागा काढतील त्याच्यामध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जण म्हणायचं सर पेपर अवघड होता, पेपर अवघड होता, पेपर. महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्याला साधारणपणे 37 ते 40 हजार विद्यार्थ्यांना, विद्यार्थी मित्रांनो किती किती मार्क आहेत, 100च्या पुढे मार्क आहेत. 100च्या मधल्याचा विषय विचार केला जाईल का? केला जाईल. कसा केला जाईल? कारण जर त्यांच्या कास्टचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये आले नसतील तर केला जाईल. मी म्हणत नाहीये 50 लागणार नाही, 80 लागणार नाही, 100 लागणार नाही, 110 लागणार नाही, लागेल. पण तुमचं नशीब आणि शाळा निवडताना योग्य शाळा निवडणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि तुम्हाला क्लासची वेळोवेळी अपडेट मिळत जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.